अखिल भारतीय सरकारी डॉक्टर संघटनेचे अतिरिक्त महासचिव डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी शवविच्छेदन अहवालाच्या माध्यमातून पीडित तरुणीवर एका व्यक्तीने नाही तर सामूहिक अत्याचार झाल्याचा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार पीडित तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून 151 ग्रॅम वीर्य मिळाले. एका व्यक्तीच्या शुक्राणूची मात्रा इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही. अत्याचार आणि हत्या प्रकरणात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असू शकतो असं मत गोस्वामी यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळं हा केवळ रेप नसून गँगरेप असल्याचं स्पष्ट होत आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी देखील एकापेक्षा अनेक आरोपींचा यामध्ये समावेश असल्याचा संशय व्यक्त केलाय आणि आरोपी संजय रॉय हा मुख्य आरोपी आहे असं आम्हाला वाटत नाही असं थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समोर पीडित मुलीच्या आईने बोलून दाखवलंय. कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाबद्दल आपण बोलतोय. या प्रकरणाला आता 8-9 दिवस होत आलेत आणि ममता बॅनर्जी सरकार व कॉलेज प्रशासन सुरुवातीला आरोपीला पाठीशी घालत होतं हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलंय. पुढे डॉक्टर गोस्वामी असं म्हणतात की पीडित तरुणीच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत, तिच्यावर क्रूरपणे हल्ला करण्यात आलाय आणि हे कुणा एका व्यक्तीचं काम नसू शकतं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा तिच्यावर झालेल्या क्रौर्याचा पुरावा आहे. घटनास्थळी एकापेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होते आणि तिच्यावर एकापेक्षा जास्त वेळा लैंगिक अत्याचार झालाय. पोलिसांनी त्या गुन्ह्यात एका आरोपीचा समावेश असल्याचं म्हटलं होतं पण एवढी गंभीर घटना झाल्यानंतरही पोलिसांनी सेमिनार हॉल खुला का ठेवला, तो सील का केला नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. घडलेल्या घटनेचा CCTV फुटेज समोर का आला नाही असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. साहजिकच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामध्ये मुख्य आरोपी कुणीतरी वेगळाच आहे किंवा यामध्ये एखाद्या बलाढ्य राजकारण्याचा हात देखील असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका डॉक्टर महिलेचा बलात्कार होतो आणि त्यानंतर तिची अमानुष हत्या होते. हे सगळं घडलंय पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एक महिला विराजमान आहे, त्या म्हणजे ममता बॅनर्जी. जेव्हा ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी विचारण्यात येते तेव्हा त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांच्या हातात 10 लाख रुपये अशी तुटबुंजी आर्थिक मदत देऊन ती मुलगी तर आता परत येणार नाही असं संतापजनक विधान ममता बॅनर्जी करतात. त्या तरुणीच्या मृत्यूचं राजकारण केलं जातं आणि या सगळ्याला देशाच्या सर्वोच्च सदनात प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या नेत्या सुप्रिया सुळे समर्थन करतात. यावरून प्रश्न पडतो की खरंच सुप्रिया सुळे आणि ममता बॅनर्जी यांना महिलांबाबत संवेदनशीलता राहिली नाही आहे का? पीडितेच्या आई वडिलांच्या भावनांची आणि त्या तरुणीच्या जीवाची किंमत फक्त 10 लाख रुपये आहे का? ज्या RG हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय या प्रकरणामध्ये हॉस्पिटलमधील काही लोकांचा समावेश असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय. या ठिकाणी ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट चालवलं जायचं अशी देखील माहिती समोर आली आहे आणि त्यामुळं ज्या डॉक्टर महिलेवर अत्याचार झाले आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या पाठीमागं कुणी एक व्यक्ती असू शकत नाही, यात मोठे अधिकारी आणि त्यानंतर त्यांच्यामार्फत एखादा बलाढ्य राजकारणी इथपर्यंत हा धागा जोडला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. सध्या CBI या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि पीडित महिलेला आणि त्यांच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. मात्र 2012 सुद्धा देशात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांबद्दल ममता बॅनर्जींनी एक वक्तव्य केलं होतं की देशात बलात्कार होतात कारण स्त्री पुरुष एकमेकांशी जास्त बोलायला लागले. पश्चिम बंगालमध्ये अर्थात ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये ज्या मेडिकल कॉलेजमध्ये हा सगळा प्रकार घडला त्यावर कोर्टाने देखील हे सरकारचं अपयश आहे आणि ते कॉलेज बंद करावं अशी टिप्पणी केली आणि त्यामुळं प्रशासनातील काही मंडळी किंवा काही राजकीय मंडळी बलात्कार करणाऱ्या हैवानांना पाठीशी घालू पाहत आहे का आणि हे प्रकरण सुरुवातीला दाबण्याचा प्रयत्न केला केलाय का अशी देखील शंका उपस्थित राहते. किंबहुना प्रथमदर्शनी तसं स्पष्ट दिसतंय कारण तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे, स्वतःला संपवलंय असं सुरुवातीला कॉलेजच्या प्रशासनानं पीडितेच्या आईवडिलांना सांगितलं होतं. लवकरात लवकर मुख्य आरोपी गजाड व्हावे आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशीच आपली मागणी आहे. यावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.